स्वप्नांच्या पलीकडे पाहिलंस माझी साक्षी किती चांगली आहे ते. म्हणजे मी संजय गायधनी हे कळल्यावर आपणहून ते आपल्या मार्गातनं वेगळी झाली. आता तर आपल्याला एकत्र यायलाच पाहिजे ना साक्षी करता, नाहीतर तिचं एवढं बलिदान व्यर्थ जाईल ग. खबरदार खबरदार, पुन्हा तुझ्या तोंडून माझं नाव काढलंस तर काय करशील. संजय साक्षी गेल्यावर सगळ्या सुंदरांमध्ये एकदम बळ आलेलं दिसतंय. उंदीर तर तू आहेस हलकट माणसा. एका निष्पाप पोरीच्या प्रेमाचा आसरा घेऊन तू आमच्या घरात शिरलास. माझ्या सुनेला हात लावायची तुझी मनापासून इच्छा होती ना. मग लाव ना, हीच एक शेवटची संधी आहे तुला. ये पुढे हात लाव. आजपर्यंत तू आमच्यावर खूप अत्याचार करत आलास. आम्ही सगळे ते सहनही करत आलो कारण आमच्या साक्षीला काही त्रास होऊ नये म्हणून. पण आता नाही, आता तुझे दिवस संपले संजय गायधनी. कारण तुझं सत्य आता साक्षीला कळलंय. आणि माझ्या साक्षीला जर काय झालं ना, तर जिथं असशील तिथं उभा चिरला नाही ना तुला, तर नाव यशवंत पाटकर लावणार नाही. अनेक तुला कळलं त्याने काय सांगितलं? आत्ताच्या आत्ता निघायचं इथून. निघायचं, चल निघ. बरं झालं त्याला बाहेर काढलो. तर सगळ्यांना निदान कळणार तरी नाही की मी त्याला मदत करत होते. हे जर कळलं असतं ना तर माझी पाठवणी केली असती सगळ्यांनी. देवा, त्याला जास्त मदत न करण्याची चांगली बुद्धी दिलीस मला. अन्विता, आज परत एकदा मरता मरता वाचलीयस. आता जरा शांतच राहा. आता या घरातल्यांच्या मनात स्वतःच स्थान निर्माण करायचं बघा. नाही तर काही खरं नाही तुमचं. आतापासूनच तयारी करावी. वैदेही, मला घराबाहेर काढून फार मोठी चूक केली असतो. आता भोग आपल्या कर्माची फळ. बरं झालं ते नीच माणसाला घराबाहेर काढलं. ते त्या नालायक माणूस आहे तो. अशा माणसाला फाशी झाली पाहिजे.
सहन केलं तिने. किती त्रास झाला असेल तिला, कुठे गेली असेल आता ती, कशा अवस्थेत असेल. बाबा चला आपण निघूयात, उगाच वेळ नको घालवायला. किती नीच माणूस होता ना महिलेश, बरं झालं धक्के मारून घराबाहेर काढलं असते. साक्षी, साक्षी साक्षी, माझं नाव साक्षी नाहीये, कोण हवंय काका तुम्हाला? कोण? सॉरी. सासूबाई नमस्कार, कशा तुम्ही? तब्येत काय म्हणते तुमची? बऱ्या आहात ना? हो मी बरा आहे, बरा आहे, बरा आहे. ठीक आहे, ठीक आहे. मला सांगा, साक्षी आली का हो तिकडे? नाही, ती पाटकरांच्या घरातनं कुठेतरी निघाली आहे बाहेर आणि तिचा फोन लागत नाहीये, म्हणून मी विचारलं तिकडे आली आहे का. नाही नाही, ठीक आहे, ठीक आहे. हो हरकत नाही, हरकत नाही. नाही काळजीचं काही कारण नाहीये, पण तुम्ही काळजी घ्या तब्येतीची. अच्छा, ठेवतो हा फोन, बाय. Ta-d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 a-
श्रेयस अरे श्रेयस कसं पडलास तू अरे काय करत होतोस साक्षी साक्षी सापडली का साक्षी सापडली का ते माझ्यासाठी एवढं सगळं केलं आणि जेव्हा मी काय करण्याची वेळ आली तेव्हा या पायामुळे मी काय करू शकत नाहीये श्रेयस तुझा विश्वास नाहीये माझ्यावर माझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे तुझ्यावर वैदू तुझ्या प्रयत्नांचा उद्या शेवटचा दिवस आहे ना माझी मनापासून इच्छा आहे की तुला यश मिळावं पण जर तुला यश नाही मिळालं तर प्लीज मला अडवू नकोस मला जगू देऊ नकोस प्लीज मला लाचाराचं जीण नाही जगायचं प्लीज तू येशील मला माहिती आहे तू येशील किती रागवले असलीस तरी नक्की येशील आणि तू एकदा आलीस की मला माहिती आहे काय करायचं तुझी माफी मागेन समजूत काढेल तुझी आणि मला खात्री आहे तुला माझं म्हणणं नक्की पटेल शेवटी तू माझ्या म्हणण्याबाहेर थोडीच जाणार आहेस मी खूप आतुरतेनं वाट बघतोय तुझी आली ना सगळं सुरळीत करून टाकणार आहे अशी कशी सापडत नाही रे ती गेली कुठे मग काय विचारते मी तुला अगं आई आपल्या हातात जे काय ते आपण करतोय ना सगळं सगळे प्रयत्न चालू आहेत पोलीस कंप्लेंट सुद्धा केली आपण नाही सापडत आहे चालू आहेत प्रयत्न खरं तर देवाच्या मनात काय देवच जाणे बाबा एक दिवसही तो आमचा कधी सुखाचा जाऊ देत नाहीये अगदी शांत वा स्वतःला त्रास नका करून घेऊ सगळं ठीक होईल काय ठीक होईल बाई तू तो नराधम संपल्याशिवाय ना काही ठीक होणार नाहीये देव पण असं आहे ना अजून त्याला किती पाप करण्याची मुभा देणार आहे त्यालाच माहित साक्षी जर त्याच्या हातात सापडले तर तिचा तो काय करेल नाही आजी देव इतका निष्ठुर नाहीये नाहीये काय काळजी करू नका कोणीच आपली साक्षी मिळेल आपल्याला ती बरी असणार नक्की बरी असणार मला श्रेयस कसं आहे ग खूप टेन्शन घेतलंय बाबा त्याने तरी कशी बशी झोपेची एक गोळी दिली आहे त्याला आता झोपलाय यशवंत पाटकर बोलतो तुम्ही साक्षी नावाची मुलगी गायब झाल्याची तक्रार नोंदवली होती ना हो सापडली का ती आम्हाला एक डेड बॉडी सापडली आहे आणि तिच्यासोबत आत्महत्या केल्याची नोट आहे आणि त्या नोट वरती साक्षी हे नाव आहे आत्महत्या तुम्हाला डेड बॉडीच्या आयडेंटिफिकेशन साठी पोलीस स्टेशनला यावं लागेल यशवंता काय झालं अगं बघत का उभी राहिले जा पाणी घेऊन ये जा बाबा बाबा काय झालं बाबा बाबा काय नाही काय रे
मी नहीं बघू शकणार। अरे पण काय झालं सांग ना बाबा। बाबा काय झालं बाबा? बाबा पोलिसांना एक प्रेत सापडलं। त्याच्याजवळ चिठ्ठी सापडली, साक्षी नाव लिहिलं। परमेश्वरा, माझ्या नजरेसमोरच माझ्या चिमण्यांच्या अशी वाहतात का रे? आजी आजी रडू नका आजी। आजी हा बाबा अजून नाही कळलं ना आपल्याला कोणाचं प्रेत येते? आपण बघितलंय का डोळ्यांनी? नाही ना, मग ती साक्षीताई नसेल। बाबा आपण स्वतः जाऊन बघूयात। बाबा एकदा आपण जाऊन बघूयात आणि देवाकडे प्रार्थना करूयात की ती आपली साक्षीताई नसेल। मी सांगते ना बाबा, नसेल ती आपली साक्षीताई। चला ना बाबा, चला बाबा। आई वैद्य म्हणते ते बरोबर, तुझ्या तोंडून देवच बोलला। चल वैद्य आपण जाऊन खात्री करू ती साक्षी नाही। चला आपण जाऊ। चला बाबा। आई आम्ही जाऊन येतो। चल बाळाचा। काय नाव म्हणालात? साक्षी। थर्ड रो सेकंड नंबर। या नाही बाबा। नाही वैद्य, थांब वैद्य, थांब थांब। पाटकर साहेब ही तुमची मुलगी आहे का? स्वप्नांच्या पलीकडे